आपल्या रोजच्या जीवनात आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की या गोष्टी खऱ्या होत्या की केवळ एक भास होता. आज मी तुम्हाला माझ्या गावची कथा सांगणार आहे. 4 वर्षापूर्वी आमच्या सागर दादाबरोबर घडलेला एक भयानक अनुभव. मी रत्नागिरी संगमेश्वरमधील कासे गावचा आहे. सागर दादा तेव्हा नायशी नावाच्या गावातील एका शाळेत शिकायला होता. शाळेपासून गावची वाडी 3 किलोमीटर अंतरावर होती. तेवढे अंतर तो रोज चालत जायचा. लहानपणापासून गावी राहिल्यामुळे तेवढं अंतर तो सहज रोज चालायचा. पण एके दिवशी करवंद काढण्याच्या नादात त्याला शाळेतून घरी जायला उशीर झाला. संध्याकाळचे 7:30 वाजले असतील. त्याला कळले की खूप उशीर झाला आहे. सोबतीला सुद्धा कोणीच नव्हतं. तेव्हा त्याने शॉर्टकटने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचे 1 किलोमीटर अंतर कमी होणार होते. पण एक भीती होती की त्या रस्त्याने जाताना मध्येच स्मशान लागत असे. पण घरी लवकर जायचं असेल तर त्याच रस्त्याने जावं लागेल. तो तिथून अगोदर सुद्धा गेला होता. पण तेव्हा त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते. तो चालत होता. त्याच्या मनात भीती नव्हती कारण रस्ता ओळखीचा होता. तो स्मशानाजवळ पोहोचला. सगळीकडे एकदम शांत आणि भयान वाटत होतं. म्हणून त्याने चालण्याचा वेग वाढवला. स्मशान क्रॉस करून तो गावच्या दिशेने निघाला. पण अचानक त्याचा चालण्याचा वेग कमी झाला. जसं की त्याला कोणी मागे खेचतंय. तरीही तो प्रयत्न करून चालू लागला. अचानक हवेत मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दरवळला. तो घाबरला. या स्मशानात पहिल्याच वेळी असा सुगंध येतोय. मागे वळून पाहायची हिंमत त्याच्यात नव्हती. अचानक त्याला मागे पायकांच्या पैंजणाचा आवाज आला. जसं कोणी बाई पैंजण घालून त्याच्या मागून येते. तो आता आणखीनच घाबरला. त्याला पळता सुद्धा येत नव्हतं. एवढंच नव्हे तर त्याला एका मुलीचा गोड आवाज आला. तो आवाज त्याला मागे बघण्याची चाहूल देत होता. आता तो खूपच घाबरला आणि त्याने हनुमान स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. तरी सुद्धा त्या मुलीचा आणि त्या पैंजणाचा आवाज त्याला येतच होता. प्रत्येक क्षणाला त्याच्या चालण्याचा वेग कमी होत होता. पण त्याने ठरवले की मागे वळून पाहायचे नाही. कारण त्याला आईने सांगितले होते की रात्रीच्या वेळी जर कोणी मागून आवाज दिला तर त्याच्याकडे वळून पाहायचे नाही आणि त्याच्या हाकेला ओसुद्धा द्यायचा नाही. आणि हेच आठवून तो हळूहळू गावच्या वाडीच्या दिशेने चालत होता. सामान्यतः स्मशानापासून वाडीत जायला 1/2 तास लागायचा. पण सागर दादा 3 तासांपासून चालत होता. तो आवाज आणि सुगंध अजूनही त्याच्या मागून येतच होता. अचानक गावच्या वेशींवरील देवींची सान त्याला दिसली. सान म्हणजे शिमग्यातून देवींची पालखी. देवळातून ज्या ठिकाणी 5 दिवस ठेवतात त्याला सान म्हणतात. ते एक प्रकारचं देऊळच असतं. तो जसा सानेजवळ पोहोचला तसा त्याच्या मागून येणारा आवाज आणि सुगंध दोन्ही नाहीसे झाले. आणि अचानक पायाचे बंधन वाटत होतं आणि चालण्यास अडथळा होत होता तो अचानक नाहीसा झाला. आता त्याने धावायला सुरुवात केली. तो थेट तिथे असलेल्या किराणा दुकानाच्या समोर थांबला. घड्याळात 9:30 झाले होते. तसा तो हळूहळू चालत पुढे जाऊ लागला. अचानक त्याला हसायचे आवाज येऊ लागले. त्याला जाणवू लागलं त्याच्या बरोबर दुसरं कोणीतरी चालत आहे. तो खूप घाबरला. त्याच्या कानात एक आवाज आला, सागर. तसा तो खूपच घाबरला. कसलाच विचार न करता तो पळत राहिला. त्याला दम लागला तरी तो पळतच होता. खूप पळत राहिल्यावर त्याला एक दिव्याचा प्रकाश दिसला. ते फणसे यांचं दुकान होतं. त्याच्या जीवात जीव आला कारण फणसे दुकानाच्या समोरच हनुमानाचं मंदिर होतं.
तो त्या हनुमान मंदिराच्या बाहेर बसला आणि त्याच्याबरोबर काय झालं ह्याचा विचार करू लागला. त्याला एक गोष्ट आठवली, त्या किराणा दुकानाच्या मालकाला देवदेवस्कीचा खूप चाळा होता. तो नेहमी 9:37 वाजता देवदेवस्की करायला बसतो, विचित्र मंत्र आणि प्रयोग करतो आणि सागरदादा पण त्याच्या देवस्कीच्या वेळेतच त्याच्या घरासमोरून गेला होता, म्हणून त्याच्याबरोबर हा प्रसंग घडला. तो इथे बसलेला असताना बाजूला असलेल्या फणसे दुकानाचा मालक त्याच्या समोर आला आणि त्याला घरी जायला सांगितले, कारण रस्त्याला कोणीच नव्हतं. तो दुकान बंद करून घरी जाणार होता. मग दादा तोच विचार करत वाडीत पोहोचला, घरच्या दरवाजाजवळ आला आणि बेशुद्ध झाला. जवळजवळ 2 आठवडे तो आजारी होता. आणि जेव्हा सागरदादा आम्हाला ही गोष्ट सांगत होता तेव्हाही त्याने अनुभवलेली ती भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. तो एक भास होता. बागुलबुवा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.